भल्या भल्यांना रडवणारे पुण्यातील वसंत तात्यांच्या डोळ्यामध्ये आज पुणेकरांना अश्रू पाहायला मिळाले. त्यांनी याचं कारण म्हणजे मनसेचे वसंत मोरे आता मनसेचे नाही आहेत. मनसेचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे, प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे, आणि आपल्यासोबत तात्या आहेत. तात्या, डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून जात आहेत तुमचे. हे ते गेल्या अनेक दिवसापासून आहेत आणि ते पक्षहितासाठी होते. मला वाटतं की आज त्या सगळ्या अश्रूंचा सगळ्यांचा गडलोट करून टाकला. आज इथून पुढं आता नाही माझ्या डोळ्यात परत पाणी येणार, कारण भरपूर वेळा आलं परंतु ते कुणाला दिसलं नाही. आज जेव्हा माझा राजीनामा गेला तेव्हा अनेकांचे फोन आले, मी नाही फोन घेतले, कारण मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मी नाटक करत नव्हतो ना. पक्ष संघटना वाढीसाठी माझा जीव, माझा सारखा जीव थडफडत होता. संघटना वाढीसाठी मी आयुष्यभर प्रयत्न करत राहिलो, म्हणजे त्याचं मला काही बेनिफिट्स कुठलं देत नसतील आणि चुकीचे अहवाल जर मुंबईला पाठवत असतील तर मला वाटतं मग अशा लोकांमध्ये राहून काय उपयोग आहे. राज ठाकरेंना इतकं तुम्ही मानता, इतकी निष्ठा तुमची राज ठाकरेंबद्दलची आहे, राज ठाकरेंना पण तुमचे अश्रू दिसले नाही, तुमची निष्ठा दिसली नाही? नाही, साहेबांपर्यंत माझं सगळे विषय पोचत होते, परंतु या आत्ताच्या काही दिवसांमध्ये माझं पॉझिटिव्ह काही गोष्टी पोचण्यापेक्षा निगेटिव्हच बऱ्याच गोष्टी साहेबांपर्यंत बनवून पाठवल्या गेल्या. तर वसंत मोरे निगेटिव्ह आजपर्यंत संघटनेसाठी कधी नव्हता, पण आजपासून विषयच संपला, त्यामुळं काय आता पुढे बोलण्याचा विषय नाही आहे. लोकसभेला तुम्ही इच्छुक आहात, होतात मनसेकडून इतके दिवस, इतरांची नावं वाढली गेली, मनसेतून 3-4 नावं पुढे गेली, वसंत मोरेंना डॅमेज करण्यासाठी या लोकांनी केवळ ही नावं केली? नक्की तोच विषय होता. याच्यामधनं फक्त वसंत मोरेच्या उमेदवारीसाठी कसे आम्ही जास्त लोकं आहोत हे दाखवण्यात आलं होतं. हे आजच नाही झालं, हे 2014 पण झालं होतं, आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी परत तेच झाले. मला वाटतं की त्याच्यामध्ये ती लोक साहेबांपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरली, म्हणून तिथं अव्वल निगेटिव्ह गेला की पुण्यामध्ये मनसेला पोषक वातावरण नाही. आता वसंत मोरे लोकसभा लढवण्यासाठी ठाम आहेत का? ठाम असतील, लोकसभा लढवणार असाल तर अपक्ष लढवणार की कुठल्या पक्षाच्या पाठिंबावर? मी आजसुद्धा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. मला निवडणूक लढायची आहे, परंतु ती कशी लढायची, अपक्ष लढायची, कुठल्या पक्षाकडून लढायची, काय करायचं, हे मी येणार 2-4 दिवसामध्ये तो निर्णय घेईल. काय ऑफर वगैरे आलेत कुठल्या पक्षाकडून? काय ऑफर्स या सुरुवातीपासून आहेत, 3 वर्षापासून कंटिन्यू ऑफर्स येतात. परंतु बघू कुणाचं काय, आता काय करायचं काय नाही करायचं ते पुणेकर मायबाप पुणेकर ठरवतील काय करायचं ते. वसंत तात्यांना कुठला आवडला आता, म्हणजे आता मनसे सर का पक्ष कुठला असेल की ज्याकडे जाऊन मी लोकसभेचे तिकीट मला मिळालं तर मला विजय मिळेल किंवा मी त्याच्यामध्ये सामावून जाऊ शकतो त्या पक्षामध्ये? मी आता तोच तेच सांगतोय मी की जी माझी ती भूमिका असेल पक्षाची ती येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये, स्वतःची माझी वैयक्तिक पक्षाची नाही, माझी जी भूमिका असेल ती येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये मी सांगेल. पण अपक्ष लढे लढवणार, म्हणजे जर पक्षाकडून कुठलं नाही आलं लढायची. अच्छा, तर निवडणूक लढवण्यावरती मी ठाम आहे, तर कशी लढवायची ते ठरू. नक्कीच, तर हे होते वसंत मोरे. निवडणूक तर लढवणार आहे, कशी लढवायची हे ठरू, अशा प्रकारची भूमिका सध्या वसंत मोरेंनी घेतलेली पाहायला मिळते. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.